आज अगदी चमचमीत आणि झणझणीत डाळकांडाची रेसिपी शेअर करते आहे. माझ्या काही सबस्क्रायबर्सनी आणि काही मैत्रिणींनी मला डाळकांदा शेअर करायसाठी रिक्वेस्ट केली होती, त्यामुळे आज डाळकांद्याची रेसिपी शेअर करते आहे. एक वाटी चणा डाळ 5 तासाआधी मी भिजत घातलेली आहे. डाळ छान भिजलेली आहे, याला सारणीमध्ये काढून घ्यायचं आहे. डाळ कांदा बनवण्याकरिता सुरुवात करूया. मंद आचेवरती भांडं गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालते आहे. साधारणतः 8 टेबलस्पून यामध्ये कुकिंग ऑइल आहे. याला चहरा तर्री असते, तर तुम्हाला जर जास्त तर्री हवी असेल तर तेल जास्त घाला. 3 ते 4 लवंग, 1 तेजपान आणि 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं व्यवस्थित फ्राय करायचं आहे. लवंग आणि जिरं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये 4 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालते आहे. डाळ कांदा आहे, यामध्ये 2 इन्ग्रेडियंट मेन आहेत, एकतर कांदा आणि दुसरं म्हणजे चणा डाळ. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मंद आचेवरतीच आपल्याला फ्राय करायचा आहे. या रेसिपीमध्ये कांदा अगदी व्यवस्थित फ्राय व्हायला हवा. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे, तर त्यासाठी साधारणतः 5 मिनिटे लागतात. बघा, इथे मंद आचेवरती मी कांदा फ्राय केलेला. आता यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घालते आहे. आलं लसूणची पेस्ट आणि कांदा परत 5 मिनिटाकरिता मंद आचेवरती व्यवस्थित फ्राय करायचा आहे. ही रेसिपी बनवण्याकरिता साधारणतः 40 ते 45 मिनिटे लागतात. ही भाजी अगदी आरामात बनवायची असते, कुठेही घाई करायची नाही. अगदी मंद आचेवर तर मंद आचेवरतीच मसाले फ्राय करायचे असतात. पुढचे 5 मिनिटे कांदा आणि आलं लसूण व्यवस्थित फ्राय करून घेते आहे. 5 मिनिटानंतर कांदा आणि आलं लसूण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल. 10 मिनिटे मला फक्त कांदा आणि आलं लसूण फ्राय करायला लागलेलं आहे. आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे. 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धनेपूड, 1/2 टीस्पून हळद, 1.5 ते 2 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर. चवीप्रमाणे मीठ घालायचं. तुम्हाला जितकं कमी जास्त तिखट हवं असेल तितकं घाला. मी घरी बनवलेलं तिखट आहे, हे झणझणीत आहे, त्यामुळे मी 2 टीस्पून घातलेलं. डाळ कांदा अगदी सोपी रेसिपी आहे, परंतु त्याची पद्धत महत्त्वाची आहे आणि संयमाने करायला लागतं. जरा वेळ लागतो, पण त्यानंतर जी भाजी बनते ना ती अप्रतिम असते. तर ही सावजी स्पेशल डाळ कांदा बनवतो आहे. यात घातलेले सुके मसाले देखील व्यवस्थित फ्राय करायचे आहेत, तर 2 मिनिटाकरिता मंद आचेवरती झाकून शिजवायचे आहे. बघा, इथे मसाले छान फ्राय झाले आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे. एकदा सगळे मसाले मिक्स करून घ्यायचेत. या स्टेजला यामध्ये चणा डाळ घालायची आहे. चणा डाळ देखील मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटे फ्राय करून घ्यायची. डाळ झाकून 2 मिनिटे मंद आचेवरती फ्राय करायची आहे. साधारणतः 3 मिनिटे झालेली आहेत. डाळ बघून घेऊया. मस्त सुगंध येतो आहे. यामध्ये आणखी काही मसाले घालायचे आहेत, तरी पण भाजीचा आत्ताच मस्त सुगंध येतोय. आता यामध्ये डाळ शिजवण्याकरिता 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं. तुम्हाला जर भाजी बनवताना असं वाटेल की पाण्याचं प्रमाण कमी होत आहे, तर तुम्ही पाणी थोडं कमी जास्त करू शकता. डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून सावजी काळा मसाला. तुम्ही सावजी मसाला नसेल तर साधा काळा मसाला देखील वापरू शकता, त्याने देखील भाजी अप्रतिमच होते. आणि वरून थोडी कोथिंबीर. भाजी शिजतानाच आपण कोथिंबीर घातली तर भाजीची टेस्ट आणखी छान येते. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
बघा अजून भाजी आपली शिजायचीच आहे, डाळ शिजायचीच आहे, पण त्याचं टेक्स्चर आणि रंग अप्रतिम दिसतो आहे. भाजीला झाकून मंद आचेवरती 25 ते 30 मिनिटे ठेवायचं आहे. 5-7 मिनिटांनी मध्ये भाजीचं झाकण काढून याला तळापासून फिरवून घ्यायचं. डाळ संपूर्ण शिजल्यानंतर छान तर्री येते. असं मध्ये दर 5-7 मिनिटांनी हलवून झाकण ठेवून परत शिजवायला ठेवायची. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची. साधारणतः 15 मिनिटे झालेली आहे. ही भाजी बनवणं म्हणजे अगदी पेशन्सचं काम आहे. इथे आपण डाळ चेक करूया. ही डाळ संपूर्ण शिजलेली नाही, अजूनही थोडी कच्ची आहे. परत त्याला 10 ते 12 मिनिटे लागणार. तर आपण याला झाकून संपूर्ण शिजवून घेऊया. म्हणूनच तुम्हाला बोललेली की या भाजीला साधारणतः 40 ते 45 मिनिटे लागतात. याला झाकून आपण परत शिजवून घेऊया. बघा साधारणतः इथे 30 मिनिटे झालेली आहेत. तुम्हाला जर भाजी बनवताना पाण्याचं प्रमाण जर कमी झालं, जर घट्ट दाटसर वाटत असेल, तर पाणी थोडंसं आणखी तुम्ही घालून शिजवू शकता. बघा इथे आपण डाळ चेक करूया. यातली डाळ संपूर्ण शिजलेली आहे, अगदी सॉफ्ट शिजलेली आहे. अशाच प्रकारे डाळ शिजायला हवी. अगदी मंद आचेवरती 30 मिनिटे मला डाळ शिजवायला लागलेली. गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकून 5 ते 10 मिनिटे असेच ठेवायचे. 10 मिनिटानंतर आपण याला सर्विंगसाठी काढूया. बघा इथे वरती किती छान तर्री आलेली आहे आणि सुगंध देखील खूप छान आहे. माझ्या सगळ्या रेसिपीज टेस्ट केलेल्याच असतात. डाळ कांदा सर्विंगसाठी बाउलमध्ये काढून घेऊया. तशा प्रकारे डाळ कांदा तयार झालेला आहे. वरून थोडी कोथिंबीर आणि सोबत गार्निशिंगसाठी कांदा. डाळ कांदा आहे तर कांदा ठेवायचाच. चमचमीत आणि झणझणीत सावजी स्पेशल डाळ कांद्याची रेसिपी तयार झालेली आहे. डाळ कांदा एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.